हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। गणेश चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो आणि 10 दिवस चालणाऱ्या या सणाचा आनंद लोक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मार्गाने घेत आहेत। महाराष्ट्रातील पुणे शहरातील एका भक्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 151 किलोचा मोदक अर्पण केला। हा मोदक ड्रायफ्रूट्स आणि खव्यापासून बनवला गेला असून त्यावर चांदीचा वर्क आहे। हा मोदक देणारे बाजीराव वायकर सांगतात की त्यांनी 8 दिवसापूर्वी या 151 किलो मोदकाची ऑर्डर दिली होती। गणपतीच्या जन्माच्या निमित्ताने दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जाते। 10 दिवस चालणाऱ्या गणेश चतुर्थीला राज्याचा सर्वात मोठा सण मानला जातो। श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष प्रार्थना केली जाते। तसेच प्रसिद्ध लालबागचा राजाने यंदा थीम म्हणून चंद्रयान 2 ची निवड केली आहे। मंगळवारी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर पहाटे 5 वाजल्यापासून 25,000 महिलांनी पारंपरिक वेशात सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून केला स्त्री शक्तीचा जागर। दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरता गर्दी केली। भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे 33वे वर्ष होते। 101 महिलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात 25,000 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या। गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला इंदोरच्या खजराना मंदिरात 1.25 लाख मोदक तयार झाले आहेत। या मंदिरात 10 दिवसीय गणेश उत्सवाच्या काळात सर्व भक्तांनाही मिठाई वाटण्यात येते। सिद्धटेक ही अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची एकमेव मूर्ती आहे। उजव्या सोंडेच्या मूर्तीस श्री सिद्धिविनायक म्हणतात। उजव्या सोंडेच्या गणेशाचे 16 कडक असते। श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली। जलगाव की बेस्ट जिम ऐप जिम कांदे सेंट्रल मॉल जलगाव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।